नमस्कार, मी पूर्वा खलगावकर। KTV च्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। रत्नागिरी जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघातील नेते आणि कार्यकर्ते ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या लागले तयारीला। गुहागर, दापोली आणि चिपळूणमध्ये होणार टफ फाईट। भाजप सेना युती होते की दोघे वेगवेगळे लढणार याकडे लागलं जिल्हावासियांचं लक्ष। संकटमोचक आमदार प्रसाद लाड उतरले मैदानात। आणि उदय सामंत, राजन साळवी, भास्कर जाधव, सदानंद चव्हाण आणि संजय कदम पुन्हा विधानसभेत जाण्यासाठी सज्ज। भाजपने मात्र सुरू केले फोडाफोडीचे राजकारण। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आ जा, तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आ जा, तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आ जा, तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। साहेब बोला। पाटील, एक अडचण होती, एक महिन्यासाठी रजा हवी होती। रजा कशासाठी? थोडा मेडिकल प्रॉब्लेम होता, हर्नियाचं ऑपरेशन करायचं, आणि शिवाय रिकव्हरीला थोडा वेळ लागतोस ना। हर्नियाचं ऑपरेशन? माझा ऐका पाटील, तुम्ही मोर्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करा, तिथं सगळंच सोयीचं आहे। दुर्बिणीनं शस्त्रक्रिया करतात, त्यामुळे तुम्ही एका दिवसात घरी जाऊ शकता। एका दिवसात? अहो, एका टक्क्याचं ऑपरेशन करतात, कमी दुखतं, त्यामुळे रोजच्या कामाला तुम्ही लवकर जाऊ शकता। लवकर म्हणजे? म्हणजे 7 दिवसात। शेतकरी, नोकरदार आणि बिझनेसमॅन साठी एकदम बेस्ट, शिवाय पुन्हा हर्निया होण्याची भीती नाही। ते ठीक आहे सर, पण ते जड सामान उचलायचं वगैरे? अहो, त्याचंही टेन्शन नाही, तेही करू शकता। फास्ट रिकव्हरी, शिवाय पैसा आणि वेळेची बचत। बोला, देऊ महिनाभराची रजा? अजिबात नको। हो, मोर्या एवढं पाठीशी असताना महिनाभर काम धंदा सोडून कोण घरात बसणार? साहेब, मी आता थेट मोर्याच गाठतो। मोर्या हॉस्पिटल, ई वॉर्ड, राजारामपुरी, 9वी गल्ली, कोल्हापूर। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। वर्ष अथवा काही महिने शिल्लक नसलेली महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची निवडणूक ऑक्टोबर 2019 मध्ये होणार असल्यानं सर्वच पक्षांच्या नेत्यांनी उमेदवाराची चाचपणी सुरू केली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातून उदय सामंत रत्नागिरी, राजन साळवी राजापूर आणि सदानंद चव्हाण चिपळूण हे शिवसेनेचे 3 आमदार विजयी झाले होते, तर भास्कर जाधव गुहागर आणि संजय कदम दापोली या राष्ट्रवादीच्या आमदारांनी बाजी मारली होती। परंतु मागील 5 वर्षांमध्ये देशाचे राजकीय चित्र बदललं असून आज तरी भाजप नंबर 1 वर असल्यानं इतर पक्षांना 2019च्या निवडणुकीत मात्र फारच कष्ट घ्यावे लागणार आहेत। देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र यानुसार राजकारण पूर्णपणे बदललं असून आज तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बॅकफूटवर आहे हे नाकारता येणार नाही।
मागील 5 वर्षात रत्नागिरी जिल्ह्याचा किती विकास झाला, किती तरुणांच्या हाताला काम मिळालं, किती नवीन कंपन्या जिल्ह्यात सुरू झाल्या, या सर्वांचा हिशोब भाजप शिवसेनेला निवडणुकीदरम्यान द्यावा लागणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता शिवसेना जोमात असून भाजप आणि आघाडी कोमात असल्याचं दिसून येत आहे. परंतु भाजपचे नेते आमदार प्रसाद लाड यांनी रत्नागिरी जिल्हा काँग्रेसमुक्त करण्याचा निर्धार केला आहे, परंतु आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप सेना युती होणार की नाही याबाबत मात्र त्यांनी मौन धारण केलं असल्यानं शिवसेना आणि भाजप दोघांनीही फोडाफोडीचं राजकारण करण्यास सुरुवात केली आहे. हात मागली होती सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष अमितभाई शहा आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी की काँग्रेस मुक्त देश करायचा आहे. यावेळेला थोडासा बाबा आपल्याकडे एक खासदार आणि महाराष्ट्र वाचला, एक खासदार चंद्रपूरमध्ये निवडून आला, पण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हा स्ट्रोक दीपकनी आणि तुम्ही सर्वांनी मारला तर रत्नागिरी मुक्त झाला हे आपल्याला अतिशय आवर्जून सांगायला लागेल. उदय सामंत, राजन साळवी या दोन्ही आमदारांचे आज तरी पारडे जड असल्याचं दिसून येत आहे. परंतु भास्कर जाधव, सदानंद चव्हाण आणि संजय कदम यांना आपापली जागा राखताना दमछाक करावी लागणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात भाजपचा एकही आमदार नसल्यानं त्यांच्या नेत्यांनी या जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केलं असून शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील प्रमुख नेत्यांना आपल्याकडे खेचण्याचं काम सुरू केलं आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात उदय सामंत यांच्यासमोर कोण असेल याबाबत मात्र अद्यापही विरोधकांकडून कोणाचं नाव पुढे आलेलं दिसत नाही. परंतु राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुदेश मयेकर यांचं नाव आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे. उदय सामंत यांनी आपल्या कार्य अहवालाचं प्रकाशन एकाच वेळी विविध पक्षांच्या नेत्यांसहित रत्नागिरीकरांच्या हस्ते करून एक आगळा वेगळा उपक्रम राबवल्यानं उपस्थित भारावून गेले आणि अनेकांनी उदय सामंत यांच्या कार्याचं अगदी भरभरून कौतुक केलं. शेवटची एकच अपेक्षा आहे, त्या चौथ्या वेळी तुमचे मतदार आहेत
त्यामध्ये मला काढले. पण पाचव्या वेळी मतदार असतील ना, ते बहुसंख्या तरुण मतदार या मतदारसंघाप्रमाणे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी नेहमीच तुमच्या मागे राहतील. पण त्यांच्या मतावर तुम्ही अवलंबून राहू नका. तरुणांना इथे राहायला काहीतरी संधी होईल आणि ती आपण निर्माण करा. तुम्ही तरुण आहात, अजून खूप मोठं करिअर आहे. म्हाड्याचं अध्यक्षपद, लोकखात्याचं उपमंत्रीपद हे छोटे छोटे टप्पे आहेत. स्टेज अजून खूप उंच आहे, तिथपर्यंत आपण जावं यासाठी. राजापूर विधानसभा मतदारसंघात कळीचा मुद्दा असलेला नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द झाल्यानं विद्यमान आमदार राजन साळवी यांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आज तरी त्यांचं पारडं जड असल्याचं दिसून येत आहे. या मतदारसंघातही विरोधकांकडे आज तरी कोणताही चेहरा नसल्याचं दिसून येत आहे. परंतु अजित यशवंतराव यांचं नाव आघाडीवर असल्याचं समजतं. त्यामुळे उदय सामंत आणि राजन साळवी यांचं पारडं जड आहे. चिपळूण विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार सदानंद चव्हाण हे आघाडीवर असले तरी त्या भागात शेखर निकम किंवा भास्करराव जाधव यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत असल्यानं ही लढत अत्यंत चुरशीची आणि अटीतटीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार म्हणून भास्करराव जाधव हे धडाडीने काम करीत असले तरी त्यांचे मन मात्र या मतदारसंघात विशेष रमले नसल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे त्यांनी आता आपलं सर्व लक्ष चिपळूण मतदारसंघाकडे केंद्रित केलं असून त्यांना खासदार सुनील तटकरे यांचे आशीर्वाद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता उदय सामंत म्हणतात की माझं आणि भास्करावचं ट्युनिंग चांगलं आहे. आमच्या दोघातलं ट्युनिंग किशोर कायम राहिलं, पण आमच्या दोघातलं ट्युनिंग बघून तुला बरं वाटतं हे आम्हाला बरं वाटत. 2019 सालामध्ये ज्याला एबी फॉर्म देण्याची वेळ येईल त्याला माझ्या हातात तो एबी फॉर्म देईल एवढंच या ठिकाणी सांगतो. बाकी काय आधी मी बोलत ज्यांना जे समाजात असेल ते समज. पण एक नक्की हा आता या सगळ्या ह्याच्यात उदय मी आलो ना भास्करराव थोडं ऐका एकच मिनिट. मी आधी 5 रत्नागिरीत येत नाही, पण रत्नागिरीमध्ये आल्यानंतर काय बोलता बोला काहीतरी बोलणार होतो थोडं काहीतरी. तुम्हाला आता गुहागरच्या बाहेर काढण्याची जबाबदारी मी घेतली. दापोली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संजय कदम यांना मागील 5 आपल्याच पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांचा विरोध सहन करून काम करावं लागत आहे. तर दुसरीकडे पर्यावरण मंत्री रामदास कदम, युवा नेते योगेश कदम तसंच भाजपचाही त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संजय कदम यांना आपली आणि राष्ट्रवादीची पद राखण्यासाठी दमछाक करावी लागणार आहे हे नाकारता येणार नाही. गणेशोत्सवानंतर कधीही विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊन आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्यानं भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि काही अपक्षांनी आपापल्या परीनं मतदारसंघात विकास कामं करण्याचा आणि मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केल्यानं संपूर्ण गणेशोत्सवावर छाप राहणार आहे ती ऑक्टोबरमध्ये रंगणाऱ्या विधानसभा निवडणुकीची. रत्नागिरी जिल्ह्यात उदय सामंत, राजन साळवी, सदानंद चव्हाण, भास्कर जाधव, संजय कदम, अजित यशवंतराव, डॉ विनय नातू, माजी आमदार सूर्यकांत दळवी, चिपळूण येथील मुस्लिम समाजाचे नेते नासिर खोत, शेखर निकम आदी अनेक नेत्यांनी तयारीला सुरुवात केली असून प्रत्येक जण आपापल्या परीनं मी किती महान आहे हे दाखवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेचे 3 आमदार आणि राष्ट्रवादीचे 2 आमदार आपले पद राखतात की पक्ष नवीन चेहऱ्यांना संधी देतो याकडे जिल्हावासियांचं लक्ष लागून राहिलं आहे. काही जणांनी भाजपचा झेंडा हाती घेण्याचं ठरवलं असल्यानं कोण पक्षात प्रवेश करणार हे आता पाहण्यासाठी काही वेळ वाट पाहावी लागणार आहे. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. रत्नागिरी जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघातील नेते आणि कार्यकर्ते ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या लागले तयारीला. गुहागर, दापोली आणि चिपळूणमध्ये होणार टफ फाईट. भाजप सेना युती होते की दोघे वेगवेगळे लढणार याकडे लागलं जिल्हावासियांचं लक्ष. संकटमोचक आमदार प्रसाद लाड उतरले मैदानात.
उदय सामंत, राजन साळवी, भास्कर जाधव, सदानंद चव्हाण आणि संजय कदम पुन्हा विधानसभेत जाण्यासाठी सज्ज। भाजपने मात्र सुरू केले फोडाफोडीचे राजकारण। याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं। नमस्कार।